वेलकम स्टुडंट्स वेलकम आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला ले इयत्ता बारावीची म्हणजेच एच एस सी बोर्डाची जुलै महिन्यात दोन हजार बावीसमध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये विचारलेलं संपूर्ण व्याकरण आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरासहित पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला उत्तरं पाहायला मिळतील आणि मध्ये मध्ये स्पष्टीकरण पण देणार आहे की त्याची उत्तरं कशी लिहायची आहेत याच्याबद्दल चला करूया सुरुवात हो आणि हो आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये इंग्रजीच्या आपल्या सीन आणि अनसीन पॅसेजमध्ये ए फाईव्ह ऍक्टिव्हिटी आणि प्रश्न पहिल्यामध्ये बी ही ऍक्टिव्हिटी व्याकरणावर आधारित असते याच्यामध्ये एकूण आपल्याला आठ गुणांचं व्याकरण विचारलं जातं टोटल किती आठ गुणांचं व्याकरण विचारलं जातं ते निवडक वाक्य घेतलेले आहेत आणि आपण ती संपूर्ण वाक्य आजच्या व्हिडिओमध्ये उत्तरासहित पाहणार आहोत पहिलं वाक्य आपल्या समोर आहे एक नंबरला डिस्कर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स आणि त्याला सूचना आहे द करेक्ट अफर्मेटिव्ह फॉर्म ऑफ धिस सेंटेन्स इज चार पर्याय दिलेले आहेत कर्टसी इज अ इलिगल ऑफेन्स बी ऑप्शन आहे कर्टसी इज ऑल्वेज अ इलिगल ऑफेन्स सी डिस्कर्टसी इज नेव्हर अ इलिगल ऑफेन्स आणि डी दिलेलं आहे डिस्कर्टसी इज an इलिगल ऑफेन्स आता या ठिकाणी मी आपल्याला उत्तर कसं लिहायचं याचं मार्गदर्शन करणार आहे आणि तुम्ही त्याच्या आधारे इथं योग्य तो पर्याय निवडायचा आहे शेवटी सर्व उत्तर सांगणारच आहे मी व्हिडिओमध्ये दुसऱ्या परंतु तुम्ही सांगितलेल्या माहितीच्या आधारे उत्तर इथं लिहून काढायचंय आणि मग त्याच्यानंतर तो व्हिडिओ बघायचा आहे बघा जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये नॉट असतं तेव्हा ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे निगेटिव्ह कारण वाक्या या वाक्यामध्ये नॉट आहे आणि या वाक्यातलं नॉट काढून टाकलं म्हणजे ते अफर्मेटिव्ह सेंटेन्स होतं पण अर्थ न बदलू देता आपल्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असतं म्हणून या ठिकाणी जो लिगल शब्द आलेला आहे या लीगल शब्दाच्या अर्थाचा शब्द वापरून तुमचं बरोबर उत्तर तयार होणार आहे चला तर मग करा प्रयत्न पाहतोय आपण आता दुसरं वाक्य प्रश्नपत्रिकेत आलेलं हे बोर्डाच्या दुसरं वाक्य आहे देअर इज नो no अलोन्स फॉर मॅनर्स अँड इंटेलेक्चुअल डॅमेजेस इन दिस मॅटर्स सूचना आहे द करेक्ट यूज ऑफ एज वेल ऍज इन द दीव्हन सेंटेन्स इज एकच गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये एज वेल ऍज वापरायचं असतं आणि त्या वाक्यामध्ये फक्त एकदा अँड दिलेलं असतं तेव्हा तुम्हाला त्या अँडच्या जागेवर हा जो शब्द आहे ॲज वेल ॲज वापरायचा आहे आणि ते वाक्य जसे आला तसं लिहून काढायचं आहे तुमचं उत्तर रेडी होणार आहे हा तोपर्यंत उत्तर तुम्ही लिहून काढायचं आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य जॉर्ज वॉशिंग्टन वॉज इलेक्टेड प्रेसिडेंट इन सेवन्टीन एट सूचना आहे चूज द करेक्ट चेंज द वॉइस आन्सर फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हाईस आहे कोणता व्हाइस आहे पॅसिव्ह आणि या वाक्यामध्ये बाय देम गृहीत गृहित आहे मग वाक्याच्या सुरुवातीला काय येणार आहे उत्तराच्या दे काय येणार आहे दे आणि या वाक्यामध्ये सिंपल पास्टेन्स आहे कोणता आहे सिंपल पास्टेन्स वॉज आणि एम व्ही थ्री आलं तर त्या वाक्यामध्ये सिंपल पास्टेन्स असतो तुम्ही आता एवढ्या माहितीच्या आधारे त्याचं उत्तर लिहून काढायचंय आपण आता पुढचं वाक्य पाहतोय इट इज नॉट नेसेसरी फॉर यू टू वेट एनी लॉंगर यू डू नॉट वेट एनी लॉंगर द अभव सेंटेन्स यूजिंग करेक्ट मोडल ऑक्झिलियरीज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स बघा या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये डू नॉट वापरलेलं आहे इथ इज नॉट नेसेसरी आलेलं आहे आणि इथं नीड शुद्ध मस्ट आणि विल हे चार मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब दिलेले याच्यापैकी योग्य ते मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब वापरून तुम्हाला वाक्य पुन्हा लिहून काढायचे कोणत्या वाक्यात वापरणार आहात तुम्ही मोडल ऑक्झ्युलरी या गरज नाही या अर्थाचं मोडल ऑक्झ्युलरी व्हर्ब या वाक्यात वापरा आणि उत्तर लिहा चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतोय पुढचा प्रश्न आहे पुढचं वाक्य पाचवं आय स्पेंट माय हायस्कूल इयर्स इन मुंबई सूचना आहे यूज द करेक्ट चेंज इन टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस चेंज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स दिलेल्या वाक्यामध्ये तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरायचा आहे त्याची रचना काय आहे प्लस हॅड म्हणजे टू हॅवच भूतकाळी रूप हॅड त्याच्यानंतर बी डबल एन प्लस एम व्ही आय एन जी आणि उरलेलं वाक्य जशाल तसं तर या पर्याय यामध्ये कोणतं वाक्य या स्ट्रक्चरमध्ये बसतंय ते तुम्हाला लिहून काढायचंय मला वाटतं तुम्ही ते सहज लिहून काढू शकणार आता याच्यानंतरच चा पुढचं वाक्य आहे प्रश्न क्वेश्चन वन बी मध्ये विचारतात मी अ बुके ऑफ द यरर इन द गिव्हन सेंटेन्स अँड रिराईट लक्षात ठेवा या ठिकाणी ऑप्शन्स दिली जात नाहीत फक्त वाक्य दिलं जातं आणि त्या दिलेल्या वाक्यातून तुम्हाला एक चूक दिलेली असते ती शोधायची असते आणि बरोबर वाक्य लिहून काढायचं असतं आता बघा बुके बुके म्हणजे फुलांचा गुच्छ बुके म्हणजे काय फुलांचा गुच्छ बुके या शब्दाचाच अर्थ आहे फुलांचा गुच्छ म्हणून सांगा उत्तर कोणतं बरोबर येईल लिहून काढा प्रयत्न करा उत्तराचा व्हिडिओ येणारच आहे नंतर आणि त्याच्या नंतरच वाक्य आहे सात क्रमांकाचं यू कॅन गेन द नेसेसरी नो नॉलेज अँड अंडरस्टँडिंग सूचना चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन दॅट शो द करेक्ट यूज ऑफ एबल टू इन धिस सेंटेन्स या वाक्यामध्ये एबल टू वापरायचंय काय वापरायचंय एबल टू आणि एबल टू वापरत असताना ते फक्त आपण कॅन किंवा कि कुड जर दिलेल्या वाक्यात असेल ऐवजी वापरतो या ठिकाणी काय दिलेलं आहे कॅन कॅन जर दिलेल्या वाक्यात असेल तर एम इज आणि आर वापरून त्याच्यानंतर एबल टू वापरायचं कशा जागेवर वापरायचं हे एबल टू कॅनच्या जागेवर आणि सगळं वाक्य जशाल तसं लिहायचंय लिहून काढा उत्तर आणि आता आपण इथं चार पर्याय दिलेला चार पर्यायापैकी परे योग्य लिहून काढायचंय आता वाक्य आज फोर्स एनेबल्स यू टू रियलाइज युअर होप्स अंडरलाइन के, के भाग है युअर होप्स द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम द गिवन ऑप्शंस टू फ्रेम डब्ल्यू एच क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन दिलेले बघा डब्ल्यू एच प्रश्नाची रचना असते वाक्याच्या सुरुवातीला डब्ल्यू एच शब्द काय असतो डब्ल्यू एच शब्द त्याच्यानंतर काय असतो हेल्पिंग व्हर्ब त्याच्यानंतर करता करत्याच्या नंतर मुख्य क्रियापद मुख्य क्रियापद आणि शेवटी इतर शब्द लिहून क्वेश्चन मार्क, आता या रचनेमध्ये जे वाक्य बसतंय ते वाक्य तुम्ही यापैकी शोधून काढायचं आहे आणि उत्तर लिहून काढायचं आहे ओके आणि याच्या उत्तराचा व्हिडिओ याच्यानंतर लगेच देतोय त्याच्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद